नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी युट्यूब चॅनल। मित्रांनो, अनेक कारणांनी आपलं जे नाक आहे ते चोंदलं जातं आणि आपला श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो। तर हे चोंदलेलं नाक मोकळं कसं करायचं, आपल्याला श्वासोच्छवास घेण्यास जर त्रास होत असेल तर तो बंद कसा करायचा, आणि आपलं हे चोंदलेलं नाक कशा प्रकारे अगदी एका मिनिटामध्ये मोकळं करायचं, या संबंधीचं मार्गदर्शन होणार आहे या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। मात्र व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जर आपण आमच्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखेच महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला उपयोगी असे व्हिडिओ आम्ही नियमितपणे पोस्ट करू। चला तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, चोंदलेलं नाक मोकळं करण्यासाठी ही कृती आपण करायची आहे सकाळी उठल्यानंतर। सूर्योदयाकडे आपण पाहायचंय, सूर्याकडे आणि पूर्व दिशेला चेहरा करून अशा प्रकारे आपली ही जी अंगठ्याजवळची पहिली बोट आहेत त्यांनी नाकाच्या दोन्ही बाजूंना, ज्या नाकपुड्या आहेत त्याच्या बाजूने असा हात आपण फिरवायचा आहे। असं एकंदर 10 ते 15 वेळा तुम्ही जोर लावून अशा प्रकारे हे बोट फिरवा। याने तुमचं नाक अगदी काही मिनिटांमध्ये मोकळं झालेलं तुम्हाला दिसून येईल। मित्रांनो, हाताची जी पोझिशन आहे, ज्या प्रकारे हात फिरत आहे त्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि सेम कृती तुम्ही रिपीट करा 10 ते 15 वेळा। त्याच्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने बरोबर 2 भुव्यांच्या मध्ये तो अंगठा ठेवून आपण कपाळावरती जसा तिलक लावतो तर तसा तिलक लावण्यासारखी कृती आपण करायची आहे, आपण पाहू शकता। मित्रांनो, 15 ते 20 वेळा ही क्रिया तुम्ही रिपीट करा। ऍक्च्युली आम्ही ह्या ज्या 2 प्रक्रिया या ठिकाणी सांगितल्या आहेत त्यामुळे आपल्याला आपलं चोंदलेलं नाक मोकळं होईल, ज्यांना सायनसचा त्रास आहे, वारंवार सर्दी होते त्या लोकांना देखील याचा खूप फायदा होऊ शकतो। मित्रांनो, ही जी आम्ही कृती सांगितली आहे ती कोणतीही नवीन कृती नाही। आपल्या भारतीय शास्त्रामध्ये आयुर्वेद जे एक प्रगत शास्त्र होते त्यामध्ये याचा उल्लेख आढळतो। मात्र आजकाल आपण आपल्या भारतीय संस्कृतीला तसेच आयुर्वेदाला देखील विसरत चाललेलो आहोत, आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपण आयुर्वेदाकडे वळायला हवं, आयुर्वेदाकडे वळा असा संदेश या ठिकाणी आपल्याला द्यायला हवा। आणि मित्रांनो, आता तिसरी आणि शेवटची जी पायरी आहे ती आहे सर्वांगासनाची। या ठिकाणी आपण सर्वांगासन करतो आहोत। आपण पाहू शकता कशा प्रकारे हे सर्वांगासन करायचे आहे। आपण जमिनीवरती पाठीवरती झोपायचंय आणि आपले पाय सावकाश वरती घेऊन जायचे आहेत आणि याच पोझिशन मध्ये जास्तीत जास्त वेळ आपण थांबायचंय आणि त्यानंतर सावकाश हे पाय आपण पुन्हा मूळ स्थितीमध्ये घेऊन जायचे आहेत। यालाच आपण सर्वांगासन असं म्हणतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही या 3 स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं चोंदलेलं नाक, बंद नाक आणि काही प्रमाणात सर्दीचा देखील त्रास कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे। तर मित्रांनो, या होत्या 3 कृती की ज्याद्वारे तुम्ही अगदी सहज एका मिनिटामध्ये तुमचं बंद पडलेलं नाक पुन्हा एकदा मोकळं करू शकता, मुक्तपणे श्वासोच्छवास घेऊ शकता। मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि हो, आपल्या रिअल मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन आहे ते देखील दाबा, म्हणजे याच प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ जे तुमच्या जीवनाशी निगडीत आहेत ते ज्या वेळी आम्ही पोस्ट करू ते सर्वप्रथम दिसतील तुम्हाला। याबरोबरच धन्यवाद, थँक्यू।